तो चला सलामीची जोड़ी आपण पाहू शकता या बेला। जयेश आणि लालचंदची जोड़ी काल देखील दोन या खेळाडूने खूप चांगला खेळ, लालचंदचा काल कौतुक करेल। पोटीप्लाचा खेळ 27-47 धावा देखील खुटल्या त्या, असं वाटलं की कदाचित नागराज 50 धावा करेल फलंदाज, एक वेगळा रेकॉर्ड झाला। साकरेंग गावातील प्रीमियर लीग खेळतो, पोटीप्लाचा खेळाडू 50 धावा करतो म्हणजे कुठेतरी नवीन खेळाडूंना कदाचित त्याच्यापासून प्रेरणा मिळाली असत्या। गोलंदाजी मार्कवर नरेश येतोय, चांगलं क्रिकेट दाखवलं या आधीच्या सामन्यामध्ये, अष्टपैलू कामगिरी केली, गोलंदाजी असो फलंदाजी असो। गेम ऑन, नरेश गोलंदाजी मार्कवर टाकला, लालचंदला आपण पाहू शकता, फुलटॉस आहे, कार्पेट ड्राइव, मिड ऑनला मी स्पीड होते, चेंडू सीमा पार येतो का पाहायचंय, पॉवर प्लेचा योग्य वापर, फटक्यामध्ये ताकद होती, टायमिंग होतं आणि चेंडू जातो लॉंग ऑन सीमारच्या बाहेर। पाहू शकता मला त्याचा आराम फर्म होत आहेत, मॅच आहे वाटतं शायन आहे तुमची देखील, अजून ड्रेस कोड मध्ये नाहीये। विराज चरफा भरपूर दबाव आहे, सुरुवात चांगली झाली, लालचंदच्या बॅटमधून चौकार आला, मिसफील्ड झाली ना मिडॉनला, आउटफील्ड फास्ट आहे नागराज त्यामुळे चौकार मिळाला। आज मोनीश मी बघितलंय कधीच रेग्युलर संघातून बघितलं त्याला सर्कलच्या बाहेर शतशकर, पण आज मात्र तो सातत्याने सीमेरेषे तैनात असतो, म्हणजे प्रीमियर लीगचं महत्व बघा किती मंगेश महत्वाचं आहे। नरेश पण गोलंदाजी मार्कवर टाकला, लालचंदला आपण पाहू शकता, चांगली बॅट सुरुवात केली आहे, चेंडू खूप चांगला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला आहे, बुडापला जोपर्यंत चेंडू फिड होईल एक धाव कम्प्लीट केली जाते, चांगलं क्षेत्ररक्षण, लालचंदचं कौतुक करेल, बघा बॅट किती लांबून ग्राउंडिंग करून येतो, धावसंख्या धावफलका ते पण पाहू शकता ज्या वेळेला 5। आमच्या सोबत नगराचे मुंडे देखील आहेत, जॉईंड आहेत गोलंदाजीच्या भूमीत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। अंतिम दिवस सुपर संडे, मला वाटतं नियोजन करतायत सुपर संडेचं काहीतरी, मंगेश सुपर संडे नाही, काल मंगेश तुम्ही जर मॅच जिंकले असते ना आज तुम्ही सेफ झोन मध्ये असता, काही हरकत नाही, पण अजूनही संधी आहे। आमच्यासोबत वैभव देखील येतात, त्यांनी आम्हाला पाण्याची उत्तम सोय करून दिली। नरेश चेंडू खूप चांगला होता, अपील होतं या वेळेला, बॅट हँड बॉलमधून चेंडू निघून गेले, चांगली सुरुवात, नरेश चांगली गोलंदाजी करतो, जर मिड ऑनला आपण आता क्षेत्रशाने मिसफीड केली नसती तर कदाचित चौकार मिळाला असता, डॉट चेंडू मिळाला असता, तो डॉट चेंडू झाला असता। नरेश पुणे गोलंदाजी मार्कवर, संघाचे संघनायक आहेत, ओनर आहेत, पुरस्कर्ते आहेत नरेश। जयेश चेंडू या वेळेला आडव्या बॅटने खेळले आहेत, चेंडू चालला या वेळेला लॉंग ऑनला, खूप चांगला फटका आहे, चेंडू सीमा पार, चौकार। त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची उत्तम सोय केली, वैभव बिडेकरने देखील आम्हाला धन्यवाद देऊ। टीनूचा संघ दोन सामने जिंकलाय, पुढे सरकलाय, आपण तर केजूचा संघ दोन संघ आपण दोन सामने जिंकून सेमीफायनल दाखल झालाय। चेंडू खूप चांगला होता, बॅटमॅन चेंडूला काढलाय, वळलं तर या वेळेला दोन दोन शतशना चुका केल्या आहेत, वडीश लोंगाला शतशक येतो मिडकेटला, जोपर्यंत चेंडूला फील्ड करतो दोन धावा, या चुका टाळाव्या लागणार आहेत सारांग खिलन संघाला जर अस्तित्व टिकवायचं असेल। ऑलमास्टर आपण डीएसपी 11 संघ देखील चांगला संघ आहे, बघायला मिळालंय चेंडू लॉंग ऑफला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय। हॅलो हॅलो धावसंख्या धावफलका 12 धावा आपण पाहू शकता, पहिल्या षटकाचा सावते दर दोन। हॅलो 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 12 धावा धावफलकती आपण पाहू शकता या बेला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात ऑलमोस्ट तर हॅलो
ऑलमोस्ट तर आपण तर डीएसपी 11 संघाची धावसंख्या दाखवत कधी 12 आज आपण पाहू शकता दोन दिग्गज खेळाडू आमच्यासोबत जॉईंड आहेत वैभव आणि नागराजला आपण पाहू शकता गुणलेखाच्या भूमिकेत वैभवने आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली उत्तम प्रकारची पाण्याची व्यवस्था करून दिली थंडगार विस्लरी पाणी तर जल येतो कले वैभव पाणी फार महत्त्वाचा घटक आहे एक वेळा तुम्ही अन्नदान करू नका पण पाण्याचं पुण्य करा मंगेश फार महत्त्वाचा घटक आहे पाणी मंगेश देखील पाहतायत नाही 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 पाण्याची प्रत्येकाला गरज आहे मंगेश गोलंदाजी मार्कवर सागर येतोय सागर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला आपण जयेशला पाहू शकता जयेश पाटील इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय चेंडू आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न केला आणि चेंडूने त्यांचा वेध घेतला आहे जयेश बॅक टू पवेलियन पहिला धक्का लागतो या वेळेला ऑलमास्टर डीएसपी इलेव्हन विराज येतोय अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू ओमसाई आगासन संघाचा हॅलो धावसंख्या धावफलकातील 12 एक गडी बाद प्रथम बॅटिंग करतोय ऑलमास्टर डीएसपी 11 संघ विराजला ना इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे अरे का बिंदा आपण पहिले तर चांगला फलंदाज लालचंद देखील एक मोठी प्लसचा खेळाडू आहे यश मिळालं सागरला सागर गोलंदाजी मार्कवर आमच्या समाजाच्या कक्षा येणेकडून सागर देखील एक चांगला गुणलेखन आहे काल खूप चांगलं गुणलेखन केलं त्याने लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारत आहे हा चेंडू खूप चांगला आहे खोदून काढला चेंडूला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो यावेळेला लॉंग ऑफला मिसफील्ड झाली खराब क्षेत्ररक्षण जिथे एकच धाव होते तिथे चौकार जातोय होते विकूनी पण खराबच केलं मग अशी क्षेत्ररक्षण काही हरकत नाही विकू यंगस्टर आहे आमच्या सोबत बसून थोडासा आनंद घेतोय सागर लॉंग ऑन लॉंगापासून क्षेत्ररक्षण इथे तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार आहे आणि 100% कमिटमेंट द्यावं लागणार स्टॅकला विराज हा चेंडू सरळ बॅटने खेळतोय काय चेंडू वेगाने चालला या वेळेला सीमारच्या पार चौकार लागेल विराजला काहीतरी करावा लागणार आहे विराज विनिंग खेळावी लागणार 20 धावा सागर गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड गड्डा मारा करतोय सॅकला विराज मुंडे चांगली बॅटिंग करतोय हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता यावेळेला बॉटमला चेंडू लागला हवेमध्ये होता चेंडू यावेळेला बराच वेळ एक धाव इथं कंप्लीट केली जाते धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा सॅकला फलंदाज आता लालचंदला आपण पाहू शकता मोनीश बघा मास्टर माइंडचं काम करतोय जरी संघ नायक नरेश असेल पण मोनीश मात्र मास्टर माइंडचं काम करतोय मोनीशला आम्ही सातत्याने पाहिलंय पॉईंट बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षण करतो आज मिडॉनला क्षेत्ररक्षण करतोय सागर गोलंदाजी मार्कवर टाकला लालचंद हा चेंडू उंच गेला या वेळेला पायचा झेल होतोय का प्रयत्न भरपूर केले आता चेंडू सीमा पार जातो का पायचा थोडासा थांबलाय चेंडू दोन धाव कंप्लीट केला पायचा तिसरी धाव होते का तीन धावा झाल्या असत्या विराज नकार देतो या वेळेला धावसंख्या धाव फलका ते पण पाहू शकता या वेळेला 23 धावा एक एक धावना फार महत्वाची नागराज आत्ता ज्या तुम्ही स्टेजवर खेळताय ना तो फार महत्वाचा क्षण आहे
इथून तुम्हाला एक एक धाव फार महत्वाची आहे. एक एक धावेने संघ देखील पराभूत होतो. लालचंद चांगली बॅटिंग करतोय. दोन्ही खेळाडू आता भरपूर चांगले खेळाडू आहेत, फलंदाज आहेत, दोन बॅटर चांगले आहेत मैदानावर. सागर हा चेंडू टायमिंग चांगलं होतंय. डीप मधनं शतक नरेश येतोय. जुबन चेंडूला फीड करतोय. दोन धावा कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धावफलका ते आपण पाहू शकता. ऑलमास्टर डीएसपी इलेव्हन संघ प्रथम बॅटिंग करताना 25 धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर. दर्शक धापलकाते आपण पाहू शकता. ऑलमास्टर डीएसपी इलेव्हन संघाची धावसंख्या एक गडी बाद 25. आता 12 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आणि चांगली बॅटिंग करायला, खास करून विराजला ना, आता दमदार इनिंग खेळावी लागणार आहे. नरेश दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय. नरेशचा आता यानंतर स्पेल संपेल. मोनीश पाच आता कशाप्रकारे आता शतक्षण लावतोय. खरं प्रमुख संघातून आम्ही त्याला 30 सर्कल मध्येच ऑफसाईडला पॉईंट किंवा आपण आता बॅकवर्ड पॉईंट लागताना शतक्षण करताना पाहिलं, पण आज लॉंग रनला ते शतक्षण करतील वाटतं. नाही चांगलं क्रिकेटर आहेत. काल एन्जॉय भरपूर केलं त्यांनी स्पर्धा. संध्याकाळपर्यंत आम्हाला माहिती तिथे बसले होते. बातचीत केली त्यांनी भरपूर स्पर्धेविषयी, भरपूर बातचीत करत होते नागरस्ते. आज सुपर संडे. आज देखील ते आपण आता रणनीतीनुसारच काम करतील पूर्ण. वडीश लॉंगॉनला जातात शतक्षण करायला. 25 धावा नरेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला विराजला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 18 चेंडूमध्ये डबल धावा करावा लागणार आहे. हा चेंडू उंच गेलाय, लांबी देखील प्राप्त करतोय आणि विराज चेंडूला फेकून देतोय. लॉंगॉन लॉगच्या मधून षटकार. नरेशचं स्वागत केलंय. हा चेंडू पुन्हा एकदा आपण उंच गेलाय, लांबी देखील प्राप्त करतोय का पाहिजे या वेळेला, पण होत नाहीये लांबी प्राप्त. फलंदाज वाजतोय. खूप चांगला झेल पकडला या वेळेला आपण येतोय. मोनीश आहे तिथे, चूक होणार नाही. फलंदाज बाद. एक वेळेला नागराज मला वाटतं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं नरेशला, मोनीश झेल पकडेल का नाही, पण मोनीशने अचूक झेल पकडला आणि विराजचा खेळ जमतोय. इथे नवीन फलंदाज येतोय या वेळेला आपण पाहू शकता. गोविंद देतोय. गोविंद आलेत. नरेशला यश मिळालंय. मोठा मासा गाळायला लागलाय. विराज एक फलंदाज असा होता ना की हा फलंदाज जसे आता जर इथून खेळला असताना अजून 5-6 बॉल, तर मला वाटतं
60 प्लस देखील धावा झाल्या असत्या. एवढी ताकद एवढी गुणवत्ता होती. बॅटिंग खूप चांगला करत होता गोविंद. आहे नरेश गोलंदाजी मार्कवर अपसाईडला क्षेत्रक्षण थडबॅनला क्षेत्रक्षण डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंट कवर्स एक्स्ट्रा कवर एक लॉंग अपला डीपला आपण पाहू शकता. डॉट चेंडूची समाप्ती. सरळ बॅटने तुम्हाला खेळलं फार गरजेचं. आडव्या बॅटने तुम्ही खेळाल ना असे चेंडू तर तुम्हाला धावा येणार नाही आहेत. लालचंद कदाचित बातचीत करत असेल की कशा प्रकारे तुला बॅटिंग करायचे. तर लालचंद सरकारचा फलंदाज तुमच्याकडे आहे एक चांगला फलंदाज अनुभवी फलंदाज आहे तर त्याला स्ट्राईकला आणणं फार गरजेचं. कारण भरपूर मोठी गॅप आहे. आपण पाहू शकता ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण सीमेरेषेवर मिडविकेटला क्षेत्रक्षण सीमेरेषेवर आहे. चेंडू बॅटरमॅन काढला या वेळेला चेंडू हवेत होता. या वेळेला कव्हर रिजनमध्ये एकच दहा मिनिट आहे. सोमनाथचं कौतुक करेल. बघा किती चांगल्या बॅकिंगला आले आहेत. 40+ खेळाडू आहेत पण बॅकिंगसाठी आले आहेत ते. 32 धावा दाफल गती. ऑलमास्टर DSP 11 संघाची नरेश तुलालचंद. हा चेंडू या वेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. फलंदाज इथे बाद होतोय. थँक्यू डीजे. चांगली गोलंदाजी करतोय नरेश. या षटकामध्ये दोन महत्त्वपूर्ण त्याने विकेट मिळवल्या. नितंत गरज होती विकेटची. आपण बघितलं एजे लागून परत फलंदाज बाजले. समीरने चांगला झेल घेतला. बॉटमला चेंडू लागला. बिग विकेट. तेजस येतो नवीन फलंदाज. तेजस आणि आपण पाहू शकता या वेळेला गोविंद ही जोडी मैदानात आहे. दोन नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी केली नरेशने षटकामध्ये. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला पायचीचा अपील. स्ट्रॉंग अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. अजून एक फलंदाज बॅक टू पवेलियन. ऑलमास्टर DSP 11 बघा नरेशने षटकामध्ये 7 धावा देऊन 3 गडी बाद केले. नरेशची गोलंदाजी आवडल्या टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी. खरं महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जयदीप येत होता नवीन फलंदाज. रुपेश येते गोलंदाजी मार्कवर. रुपेश मागे बघा. आपण वादळ निर्माण झालंय. कागद बघा पतंगी सारखे उडत आहेत. या मैदानात जेव्हा जेव्हा स्पर्धा आलेत बघा चक्री वादळ आलाय नितीन. अजून मोठं झालं बघा वादळ. गोलंदाजी मार्कवर रुपेश. ट्राय केला फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला. चेंडू उंच गेला या वेळेला. पायचं झेल होतं का मोनिशा. हे चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. नवीन फलंदाज येतोय राहुल. सुरुवात काय झाली होती. एका षटकात 3 गडी बाजले. तिसऱ्या काय नाट्यमय षटक फेकलं नरेशने. गोविंदला आपण इथं रुपेशला यश मिळालं. तर स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता. जयदीप आहे. मोनीश बाजवा. चक्रीवादळ आलंय. मोनीश त्या बाबतीत भरपूर हुशार आहेत. भरपूर वादळ त्यांनी पाहिले आहेत. नाही वादळ थांबवण्याची क्षमता देखील आहे त्यांच्या हातामध्ये. थांबवलं नाही स्वतः देखील एक वादळच आहेत ते. रुपेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला जयदीपला आपण पाहू शकता.
चेंडू एज घेऊन मागे सरकतो या वेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगला सोमनाथ कडून, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. विकेट मिळाल्यात ना विराटचा, तिथून मात्र वापसी केली आपण होतोय सारांग शिलून संघाने. जबरदस्त कम बॅक. चेंडू पुन्हा ऑन साईडला आपण येतोय, टायमिंग चांगलं होतंय. चेंडू चला मिडविकेटला, थोडस फंबलिंग झालंय. चेंडू सीमापार जातोय का पाहिजे, याला अडवण्यात यश मिळवलंय. पस्तीस धावसंख्या धावफलका तेवढं पाहू शकता. रुपेश गोलंदाजी मार्कवर, साकेला फलंदाज आपण पाहू शकता. आता राहुलला आपण पाहू शकता, जयदीप आणि राहुल ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. रुपेश विनायक देखील येत आहेत. चेंडू सरळ निघून जातो, याला पडल्यानंतर ना चेंडू कोणत्या प्रकारचा मुवमेंट होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. ऑलमोस्ट डीएसपी लिहून संघाची 35 धावा आपण पाहू शकता. विराज बाद झाला, त्यानंतर बिंदास बाद झाला, अजून एक फलंदा बाद. एका षटकावर 3 गडी बाद केले नरेशने. मुनीशने जबरदस्त झेल पकडला विराजचा विडीश लोंगॉनला. रुपेश गोलंदाजी मार्कवर, स्ट्राइकला राहुल. 35 धावा. अगासन प्रीमियर लीग पाहतो आपण अंतिम दिवस. शॉर्ट पिच होता पुन्हा एकदा शपल होणं ऑन साइड ला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळत होतं. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. नितीनने कालच आयोजकाने सांगितलं होतं की कोकम सरबत आज आपण बनू, आणि आज मला वाटतं कोकम सरबत आलंय देखील. फुलटॉस आहे, व्यवस्थित मिडल चेंडू होत नाहीये. चेंडू चला मिड विकेटला, दीपन क्षेत्ररक्षक होतोय. मोनीश खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो यावेळेला. फलंदाज बाद. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 36. झटका मधी ना ऑलमोस्ट डीएसपी इलेव्हन संघाची धावसंख्या 25 होत्या, त्यानंतर फक्त आणि फक्त 11 धावा आले. जबरदस्त कमबॅक. या षटकात फक्त 4 धावा दिल्या आहेत रुपेशने. चांगलं कमबॅक केलं. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहिजे. विनोद येतो अंतिम षटक घेऊन. नवीन फलंदाज सूरज येतोय. विनोद येतोय. 40+ खेळाडू आहेत. 40+ दोन खेळाडू असणं गरजेचं, आणि एक गोलंदाज 40+ गोलंदाजाला आपण ते गोलंदाजी करणं अनिवार्य आहे. उमरा देवी देखील आपण पाहू शकता इथून. उमरा देवी मातेचं दर्शन होतंय. अरे हे मैदान आणि आपण मित्र खाडीगावचं मैदान आहे, तिथून नेहमी या दोन मातेंचं दर्शन होतं. खडवली आणि उमरा देवी देवीचं दर्शन होतं. विनोद येतोय अंतिम षटक. स्ट्रायकरला फलंदाज सूरज. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे इथून. नित्यंत मोठ्या फटक्यांची गरज आहे नितीन. त्यानंतर मॅच असेल मला वाटतं नीता स्मृती आणि मानव कल्याण इलेव्हन मध्ये. मानव कल्याण दिवा. चेंडू बॅक पुढे जाऊन पंचाला जेव्हा फटका बघायला मिळतोय. चेंडू चालला वेगाने सीमारेषा पार चौकार. फटक्यांच्या विनोद रेटा उर्दकडे मारा करतोय. आ चेंडू या वेळेला ऑन साइडला खेळत होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय सोमनाथ या वेळेला.
लेग बाजा स्वरूपात एक धामडे फाईन लेग थर्डमॅन असा क्षेत्रक्षण आहे ना, तिथून जर चेंडू निघून गेला तर चौकार जाईल. सोमनाथ खूप चांगला क्षेत्रक्षण करतोय, संघ नायकाला आत्मविश्वास देतोय की मी क्षेत्रक्षण करू शकतोय या पोझिशनला. वारंवार मोनी सूचना करतोय गोलंदाजाला, बाबा रे आता चार चेंडू तुला चांगले टाकायचे आहेत. 41 धावा. फुलटॉस या वेळेला ऑन साइड ला, स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर, षटकार. पाहू शकता या वेळेला 46 धावा, अंतिम षटका माझी धावा येत आहेत. चांगली बॅटिंग करतो या वेळेला सूरज जयदीप आहे, सॉरी जयदीप. एक मिनिट एक मिनिट, चेंडू पुन्हा एकदा लॉफ केलाय, टायमिंग चांगलं होतं जयदेवच्या बॅट मधून येतोय हा धमाका षटकार. धावसंख्या धापल का 53 धावा, चार चेंडू झालेत. त्रेपन्न धावा धाफल करते आहेत. समीर जरा आपण सांगा आपल्या खेळाडूंना, मित्रांनो ज्या धावा आहेत त्याच आम्ही सांगणार आहेत. बघा लाईव्हला पण आपण पाहू शकता 53 ना, तुमचे लाईव्ह अपडेट वाले. विनोद जयदीप अचेंडू एच फलंदाज बाद, धावा झाले धाफल का 53 गडी बाद झाले तब्बल मला नागराज माहिती देत आहेत. सात गडी बाद 53 कल्पेश येत आहेत, विराज यांचे बंधुराज. अंतिम चेंडू शेवट गोळ करतो का पाहिजे आता कल्पेश, ज्यानंतर मॅच असणार आहे तर नीता स्मृती आणि मानव कल्याण दिवा. टॉस साठी यायचंय अंतिम चेंडू, चला जयदीप जरा लवकर या. जयदीप नाराज होतोय, मला वाटतं अजून एक षटकार मारायचा होता त्यांना, मारला तो फार महत्वाचा मारलाय. अंतिम चेंडू विनोद गोलंदाज मार्कवर आहे, स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता, यावेळेला डावखुरा फलंदाज अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी कल्पेशला आपण पाहू शकता.
विनोद दुबायचा आता कशा प्रकारे अंतिम चेंडू फेकतो, कल्पेश स्ट्राइकला 53 धावा. कुणाल ची देखील आता मॅच आहे. कुणाल आता टी शर्ट बरोबर होते नाही? ओके आहे कुणाल, तुम्हाला टी शर्ट आली, फिटिंगचा जमाना आहे. मंगेश कोणी टी शर्ट नाही घालायचे बोलू ना, काही कारण देतो. अंतिम चेडू विनोद कल्पेश बॅकपडून पंच केलाय, झेल सुटतो यावेळेला मिड ऑफला. एक ने धाव संख्या वाढते, धाव संख्या धाव फलक आपण पाहू शकता या वेळेला. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता या वेळेला ऑलमास्टर डीएसपी 11 संघाची धाव संख्या 54-55 धावांचं लक्ष असणार आहे सारांची 11 संघासमोर. कारण धावा आवल्या आपण तर 54 झाले, 55 पाहिजेत आणि घडी पाहिजे तब्बल मला नागराज माहिती देत आहेत. सात गडी बाद 54-55 धावांचं लक्ष असणार आहे. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. पण तत्पूर्वी विनंती करतोय नीता स्मृती 11 संघाचे संघनायक आणि मानव कल्याण दिवा संघाचे संघनायक, टॉस साठी या. मानव कल्याण दिवाचे कॅप्टन आले आहेत आपण इथे कुणाल, तर नीता स्मृती संघाचे संघनायक या टॉस साठी. पंचावन्न रन करायचे त्या मॅच मध्ये. सारांश 11 संघाला 55 करायचे त्या मॅच मध्ये. ऑलमॉन्स्टर डीएसपी या संघाने 54 केलेत. दीपेश मुंडे सुद्धा येत आहेत. तर 55 रनचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहता सारांश 11 या संघासमोर.
अगस्टन प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहत आहेत. स्पर्धा होण्या अगोदर आपण पाहिलं तर ऑक्शन सुद्धा झालं होतं या स्पर्धेचं. खेळाडू निवडण्यात आले होते, पुरस्कृत असतील. विराज मुंडे येत आहेत पहिलं षटक घेऊन. समीर सेकंडला, नऊ सेकंडला रुपेश आहेत. 55 रन या मॅच मध्ये चेस करायचे आहेत. पुढच्या मॅच साठी टॉस झालेला आहे. नीता स्मृती विरुद्ध मानव कल्याण. विराज येत आहेत पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. मानव कल्याण केंद्र विरुद्ध नीता स्मृती. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण भरपूर वेळा नीता स्मृती दहिसर संघ पाहिला. नीता स्मृती वाकलन, नीता स्मृती वडवली बी, अशा मोठमोठ्या संघांना आपण पाहिलं तर चंद्रकांत पाटील पुरस्कृत करतात. आकाशांचे एक चांगले पुरस्कर्तेत त्यांचा संघ पुढच्या मॅचमध्ये. बहु वैभव सुद्धा येत आहेत. एक डावखुऱ्याचा फलंदाज आकाशन संघ आपण पाहिला ना, भरपूर चांगलं क्रिकेट वैभव खेळलेले आहेत आणि भरपूर दिवसानंतर आम्ही त्यांना भेटतोय. पहिल्या चेंडूवरती विराजचा चौकार आलाय. इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होईल. कमबॅक करत असताना विराज पहिल्या चेंडूची चौकार आलाय विराजच्या. विराज कोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओवर द विकेट. अरे एकनाथ दादा तिथे होते शॉर्ट थर्डमॅनला आणि चेंडू जाईल सीमापार. चौकार हा दुसरा चौकार. फलंदाज आपण पाहिलं तर समीरच्या बॅट बंद. हा चेंडू मात्र चांगला होता. आता मात्र जयेश चांगलं स्टेशन करत आहेत. पहिला चेंडू जयेशच्या आवाकाच्या बाहेर होता. जयेश सुद्धा आकाशन ओमसे आकाशन संघाने भरपूर चांगलं क्रिकेट सुरुवातीला खेळलेले आहेत. बरेचसे खेळाडू जॉबला असल्यामुळे ग्रामीण क्रिकेट खेळणं त्यांच्यासाठी शक्य नाहीये. जॉब सुद्धा खूप महत्वाचं आहे. विराज चांगली गोलंदाजी करत आहेत. दोन चौकार जरी आले असतील मात्र डॉटरी चेंडू फेकतायत. इथे फटका चांगला होता मात्र
सूरज काय करतायत, सूरज काय करतायत, बाळू झेल ड्रॉप झालाय. समीरला हा चेंडू फाईन लेगला खेळायचं होतं, चेंडू गेला शॉर्ट मिडवे केडला, धावा झाल्या 9, चेस 55 करायचे आहेत. आता रुपेश सेकंड आलेत, विराज राइट अबोर्ड द विकेट ऑन द टोस, बॅकवर्ड पॉइंटच्या वरून खेळत आहे, सुपर फटका, 4 धाबा. धावा खर्च केल्या 13, चेंडू शिल्लक आहे 24, धावा 42 करायचे अजूनही या मॅच मध्ये. सारांश इलेव्हनला थोडस फास्ट खेळा, वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा. तेजस येत आहे दुसरं षटक घेऊन. तेजस उर्फ रवी बुंबक, वर्तक नगर ठाणे. क्या बात आहे, भरपूर नाव आहेत, दत्तनगर एक्सप्रेस सुद्धा आहे. आणि त्याच स्वागत मला वाटत षटकाराने गेलाय. मलंगड एक्सप्रेस पाहिली इथे, दत्त मंदर एक्सप्रेस, क्या बात आहे, प्रत्येक गावामध्ये वेगळी एक्सप्रेस आहे. तेजस इथे फटका चांगला आहे, धावाई समीरला 6 मिळतील, षटकार. पहिला ज्या गोलंदाजाला आपण पहिला 6000 पॉइंटने बोली लागली त्याच गोलंदाजाला टार्गेट केलंय. खूप चांगला ऑक्शन सोहळा सुद्धा झाला होता अगसन प्रीमियर लीगचा. इथे मात्र रिव्हर्स खेळत आहे, फिल्डिंग शॉट बॅकवर्ड पॉइंटला चांगली झाली. समीर लय मध्ये दिसत आहे, चांगली बॅटिंग करतायत, स्ट्राईक रोटेट करतायत ते रुपेशकडे. 55 टार्गेट होतं, 26 धावा झाले, 29 रन या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. गणेश येत आहेत आकाशन गावामध्ये, पहिली मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्या खेळाडूला मिळाली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये, बेस्ट बॉलर. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळतात, मात्र क्षेत्रश डीप मध्ये आहेत. आणि 2 धावा इथे बघा सहज वेगाने पूर्ण केलेत. तेजस थोडस मागड ठरत चाललंय मॅच मध्ये. आता पाच चेंडू मध्ये तेजसने 15 धावा खर्च केलेत, म्हणजे 19 बॉल मध्ये अजूनही 27 रन या मॅच मध्ये करायचे आहेत. सारांश इलेव्हनला
काय फटका आहे, शॉट ऑफ द डे असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. पंचांचा इशारा येतो, जहीर सरांचा चौकार. तर समीकरण बाळू आपण पाहिलं, पहिल्या षटकात विराजने धावा दिल्या होत्या 13, तेजसने धावा दिल्या 19, धावा झाल्यात 32 आणि आता 18 बॉल मध्ये फक्त 23 करायचे आहेत सारांश इलेव्हनला. विराज आता पुन्हा दुसऱ्या स्पेल मध्ये येतात, कारण विराजला माहिती आहे आता 18 बॉल मध्ये 23 संरक्षण आपल्याला करायचंय. गोलंदाजी थोडीशी खराब झाली आहे तेजसकडनं, खूप सारा अपेक्षा होत्या तेजसने 19 धावा खर्च केल्या. दिपेश मुंडे आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत, काही दिवसांपूर्वी एक नवीन वेबसाईट सुद्धा त्यांनी सुरू केली, एक वाहिनी सुरू केली सुपर स्पोर्ट, एक नवीन लाईव्ह वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळते. दिपेश मुंडे त्याचे फाउंडर आहेत. 18 बॉल मध्ये 23 करायचे आहेत. मानव कल्याण केंद्र आणि नीता स्मृती पुढचे मॅच आहे, टॉस सुद्धा झालेला आहे. समीर बघा कॅल्क्युलेशन क्रिकेट आता खेळत आहेत. दोन धावा इथे पूर्ण आलेत, कारण समीरला माहिती 18 बॉल मध्ये जर 23 करायचे एक शॉट रन आहे, फायदा झाला नाहीये. 18 बॉल मध्ये 23 करायचे इथे सिंगलच मिळेल. तुम्ही बॅट कुठे ग्राउंडिंग करताय खूप महत्वाचं असतं, आणि जहीर सरांचं कौतुक करेल, त्यांचं अचूक लक्ष होतं, त्यामुळे एक शॉर्ट रन त्यांनी घोषित केली. 17 चेंडू मध्ये 22 करायचे आहेत. विराज मॅडम ओवर द विकेट, पंचाने चेंडू नो घोषित केलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, मिळतील 5 धावा. सारांश इलेव्हनच्या बाजूला फ्रीडचा चेंडू होता, फाइन लेगच्या वरून खेळायचा होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एकच धाव मिळेल. समीर वैयक्तिक 30 धावांमध्ये खेळतोय बघा. 16 चेंडू मध्ये 16 धावा करायचे आहेत सारांश इलेव्हन संघाला. 13 चेंडूचा खेळ केलाय समीर साठी एकदा टाळ्या झाला पाहिजे. 30 धावांची एक मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळते आणि आता मात्र ऑल मास्टर डीएसपी संघ थोडासा बॅकफुट आहे, म्हणजे मॅच संपली नाहीये, क्रिकेट आहे. एखादा षटक चांगला आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. इथे फटका आपण पाहिला तर कव्हर्सला खेळायचा होता, म्हणजे जातोय मिड ऑफला. एकच धाव मिळेल, फिल्डर चांगले आहेत तिथे. 40 धावा धावपळ कधी लागलेत, 55 टार्गेट होतं, 15 बॉल मध्ये अजूनही 15 रन करायचे आहेत. 3 चेंडू मध्ये एखाद 2 बॉल डॉट, एखादी विकेट विराजला मिळाली, 12-15 चं समीकरण राहिलं, कमबॅक करू शकतो ऑल मास्टर डीएसपी.
आणि ज्या विकेटची चर्चा करत होती विकेट विराजला अखेर मिळाली. समीरची 30 धावांची मॅरेथॉन इनिंग झाली. 14 बॉलमध्ये आता 15 करायचे आहेत. मात्र अजूनही येणारे जे 2 चेंडू आहेत विराटचे डॉट आले तर मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. मुनीशच्या धावा किती आहेत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत? 6. 2 सामने खेळलेत या मॅच मध्ये. अजूनही मुनीश बॅटिंगला येणं बाकी आहे. म्हणजे समीरने चांगली बॅटिंग केली या स्पर्धेत. मोनीश असे खेळवळ एकाच मॅच मध्ये अर्धशतक सुद्धा मारतील. इथे जेल ड्रॉप विकेटचा उल्लेख करतो. एक धाव मिळाले. 13 चेंडूमध्ये 14 करायचे आहेत. तर बळ कुणाल मुंडे आता प्रोफेशनल खेळाडू वाटतात इन वगैरे करून ओपनचे खेळाडू आहेत. एक गॉगल त्यांना द्या. बाळू पाटील कुणाला द्या. छोट्याला द्या. 13 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. बघा स्वतः गणेश घालतायत. गणेश तुम्ही थोडस कुणाला मार्गदर्शन द्या. तेरा चेंडूमध्ये 14 करायचे आहेत. चांगला चेंडू होता. विराटचा 2 षटकांचा स्पेल समाप्त झालाय. 12 बॉलमध्ये 14. सारांश 11 टीमला करायचे. आपल्याला पाणी हवं असेल तर मागणी करा, अन्यथा मॅच लगेच सुरू करा. विराटने धावा खर्च केल्या 8. एक विकेट मिळाली. म्हणजे विराटने 2 षटकांचा खेळ स्पेल फेकला, धावा दिला एकंदरीत 21. तेजस 1 षटक फेकला, त्याने धावा खर्च केला 19. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा करायचे 14. गोलंदाज येतात जयेश. आकाशन प्रीमियर लीग दुसरं पर्व तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्याप्रकारे मगाशीचा बाळूपाड्याने उल्लेख केला, केजू गोरखनाथ मुंडे यांच्याकडनं ट्रॉफी प्रथम आणि द्वितीय, कल्पेश गजानन मुंडे यांच्याकडनं सामनावीर सन्मानचिन्ह, मालिका उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक संतोष बेडेकर यांच्याकडनं सायकल आम्हाला उपलब्ध झाली, वैभव बेडेकर यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था, चंद्रकांत पाटील कृष्णा धुल्या मुंडे यांच्याकडनं चेंडूची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते, विंदास मुंडे यांच्याकडनं चेंडूची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते, अजय मुंडे असतील. या सर्वांचा आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेत सहकार्य केलं. थोडीशी शांतता राखा. 12 बॉल 14 करायचे आहेत. त्यानंतर दीपेश रमेश पाटील, किशोर म्हात्रे, अजित अंकुश म्हात्रे, केशव पाटील, सुरेश मुंडे, श्रीधर बेडेकर, प्रतीक बेडेकर या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. बोलू आपण मॅचच्या दिशेने. 12 बॉलमध्ये 14 करायचे बळू असं वाटलं होतं मॅच लवकर समाप्त होईल. मात्र इथून जयेशने 4 ते 5 धावांचं शेड्यूल टाकलं तर ऑलमोस्ट डीएसपी पुन्हा कमबॅक करेल. पहिला चेंडू जयेशचा सुरेख तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा जयेशने 2 धावांचं षटक फेकलं आणि त्याच 2 धावांचं षटकची आता गरज आहे ऑलमोस्ट डीएसपी या संघाला. कारण की इथून 2 धावा आल्या तर 12 शेवटच्या झटकात राहतील. मात्र बघायचं 11 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. रुपेश सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. 9 सेकंडला नरेश आहेत. हा चेंडू कवरच्या वरून खेळत आहेत. कवर आणि एक्स्ट्रा कवरच्या मधनं चेंडू सीमापार चौकार.
दहा चेंडू मध्ये आता दहा करायचे आहेत. इक्वेशन थोडस सोपं झालंय सारांश इलेव्हन या संघाठी. आठ बोर्ड द विकेट लो फुल टॉस बॉल होता लेग बायचा इशारा होतोय. फोर्टी सिक्स नऊ धावांची अजूनही गरज आहे. नऊ चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारे तीन चेंडू जयेशने चांगले टाकले तर ऑल मॉन्स्टर डीएसपी संघ पुन्हा कम बॅक करू शकतो. मात्र नरेश मागच्या मॅचचा हिरो आहे. मागच्या मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. गोलंदाजी चांगली केली होती, फलंदाजी चांगली केली होती. हा चेंडू पुन्हा कव्हरच्या दिशेने खेळतात. मात्र आता शतक ठेवण्यात आलेलं आहे तिथे. कल्पेश आहेत तिथे, चांगली फिल्डिंग. लालचंद थोडीशी हुलकावणी देत आहेत. त्याला माहिती आहे रनआउटची संधी होती. आठ चेंडू आणि आता आठ धावांची गरज आहे. इथे झेलची शक्यता नाकारता येणार नाही आणि रुपेशचा खेळ समाप्त झालाय. सामना बरोबर सुटला सर्व तर विकेट पाहिले जातील. त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. आता जयेशने चांगला कमबॅक केलाय. मोनीश आता मात्र मैदान दाखल झाले आणि स्वतः कॅप्टन नरेश मैदानच्या आतमध्ये आहेत. आता जेव्हा जेव्हा स्लोर वन चेंडू आलेत नरेशला थोडस अवघड गेलेत बॅटिंग करायला. सात बॉल मध्ये आठ करायचे या मॅच मध्ये. मॅच रंगतदार होऊ शकते अजूनही. नाव आपण पाहिलं तर ऑल मॉन्स्टर आणि या दरम्यान चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार पंची गरज आहे. त्रेपन्न झालेत. कुणाल थोडेसे सराव करतायत. तर अमय मुंडे यांचाच वाढदिवस आहे. गंगाधर दादांचे सुपुत्र आहेत. त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बघू अमय मुंडेला भेटा जरा, वाढदिवस आहे त्यांचा. एक इकडे बसलेत. दोन रनची गरज आहे. लालचंद येत आहेत. जिथे तेजसच्या षटकात एकोणीस आल्या ना. रवी भुंबकच्या षटकात एकोणीस आल्या. तिथून समीकरण सोपं झालंय खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये. जयेशने चांगली गोलंदाजी केली होती, त्यालाही शेवटच्या चेंडूवरती षटकार लागला. सुरुवातीला नागेश थोडस स्ट्रगल करत होते बॅटिंग मध्ये. आता लालचंद आले, सहा बॉल मध्ये दोन करायचे आहेत. अनेक मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समनचे पुरस्कार 40 प्लस आकर्षण संघाठी मिळालेले आहेत लालचंदला. भगवा चषक मध्ये सायकल मिळाली होती बेस्ट बॅट्समन मोनीशने. मॅच झाली आहे समाप्त. मिडविकेटच्या वरून सीमा पलीकडे ठोकलाय मोनीशने हा षटकार आणि या स्पर्धेत मोनीशच्या 12 धावा पूर्ण झाल्यात.
अभिनंदन मोनीश आणि अभिनंदन सारांश इलेवन सेकंड करा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा वानकडे ठरलाय तो समीर, ज्याने 30 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली. तो समीर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.